तर ठाण्यातल्या पाच पाखाडीमध्येही मनसेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रात्री 12 वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमर जवान ज्योतीची प्रतिकृती उभारत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सीमेवर सुरू असलेल्या पाक कारवायांचा निषेधही करण्यात आला. पाकचा निषेध करत असताना शांतीदूत कबूतरांमार्फत शांती संदेश असलेली प्रतिकात्मक चिठ्ठी पाठवण्यात आली. ऑगस्ट रात्री 12 वाजता साजरा करून आपल्या देशातल्या जवानांना जी श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल खरोखर त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला एवढीच विनंती करतो की हा असाच उत्साह आणि असाच दरवर्षी दर 15 ऑगस्टला त्यांनी साजरा करावा. निश्चितपणाने दरवर्षी साजरं केलं पाहिजे आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची मनसेची ही परंपरा आजपासून सुरू झालेली आहे. ती कधीही खंडित होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. झी 24 तास एक पाऊल पुढे.